फोटो ले लेते हैं। ये है ये कशी काम करणार दूध बँक आणि काय काय मातांना आणि बाळांना फायदा होणार। नमस्कार और सर्व मराठवाडावासियांचं अभिनंदन। मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच ही मदर्स मिल्क बँक किंवा मातृ दुग्ध पिढी याचं आज इथे उद्घाटन होत आहे। रोटरी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याच्या माध्यमातून आमची कंपनी जेवीडी मेटल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही हा प्रकल्प इथे एस्टॅब्लिश करतो आहोत। विशेष करून ज्या माता वर्किंग वुमन असं आपण ज्यांना म्हणतो यांना त्यांच्या बाळांना मिल्क कसं देता येईल वारंवार यासाठी त्याची प्रोसेसिंग त्यांनी इथे ते एक्सप्रेस करून ठेवता येईल आणि वापरता येईल पाहिजे तेव्हा अशा प्रकारची सुविधा या मिल्क बँकच्या माध्यमातून यावं। तसेच इथे असणारे इन्फंट्स जे प्रीमॅच्युअर बेबीज आहेत, लो बर्थ वेट बेबीज आहेत किंवा व्हेरी लो बर्थ वेट बेबीज आहेत, कोणत्याही कारणाने त्यांची आई त्यांच्याजवळ नाही आणि त्यांचं संघर्ष चालू आहे जीवन मृत्यूशी, त्यावेळेस त्यांना उत्तम न्यूट्रिशन मिळावं जे त्यांच्या आईच्या दुधासारखंच दुसऱ्या आईचं किंवा दाईचं दूध जे आपण म्हणतो जशी यशोदा श्रीकृष्णाला होती आणि तुम्ही तिचं पालन पोषण केलं तसंच ही मदर्स मिल्क बँक अनेक मातांना यशोदा बनवून अशा सगळ्या कृष्णांचं राधांचं आणि सगळ्यांचंच पालन पोषण करण्यास समर्थ बनवणार आहे। धन्यवाद। माझं नाव मुकुंद देशपांडे। रोल सर। हां नमस्कार। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे नवजात शिशुशास्त्र विभागाच्या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट आणि कॅलगरी कॅनडा ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला ह्युमन मिल्क बँक अर्थात कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट सेंटर ही प्राप्त झालेली आहे। तर आजच्या या दिवशी 25 सप्टेंबर 2023 रोजी आज आपल्याला रोटरी क्लबच्यातर्फे हा साधारण 50 लाख अशी किमतीची इन्व्हेस्टमेंट असलेला हा प्रकल्प आपल्याला हँडओव्हर आज होत आहे आणि ह्या प्रकल्पाद्वारे सामाजिक दायित्व जे आहे त्या अंतर्गतसुद्धा बऱ्याचशा कंपन्यांनी ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने शासन आणि लोक म्हणजे आपले लोकशाही जे आहेत ह्या दोघांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे जाईल अशी मला खात्री आहे आणि त्या कारणा त्यामुळे आपल्या नवजात शिशूंना फक्त औरंगाबादमध्ये आपल्या शहरातच नाही तर आसपासच्या शिशूंनासुद्धा ह्याचा निश्चित फायदा होईल। तर हे फेज वाईज आपल्याला सुरू करता येईल आणि आमचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्युमन रिसोर्स म्हणजे आपलं मॅनपॉवरची अपॉइंटमेंट ही सुद्धा प्रोसेस होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपलं लवकरच लोकार्पण त्यांच्या शासनाच्या आदेशानुसार लोकार्पण करण्यात येईल। आपलं नाव सर? मी डॉक्टर अमोल जोशी सहयोगी प्राध्यापक आहे नवजात शिशुशास्त्र विभागात आणि आमचे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर एल एस देशमुख सर ज्यांचं हा स्वप्न आहे हे प्रोजेक्ट तयार होणं म्हणून ते सर स्वतः आज काही कारणास्तव इथे नाही उपलब्ध होऊ शकले। सर आज अमेरिकेत आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत पण सरांच्या ह्याच्याकरता सदिच्छा आहेत आणि आत्तासुद्धा सर ह्या कार्यक्रमाकरता ऑनलाईन आपल्यासोबत उपलब्ध आहेत। सरांचं मार्गदर्शन आणि त्यांचं जो कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटमुळे हा प्रकल्प निश्चितच सिद्धीस जाईल आणि आम्हाला आमच्यासोबत जो पुढची सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसची कमिटमेंटसुद्धा आम्हाला मिळालेली आहे की नुसतं सुरू करणं नाही तर सुरू झाल्यानंतर त्याच्यापुढे चालू ठेवण्याकरता ज्या काही गोष्टी लागतील त्याच्याकरता म्हणून टेक्निकल बॅकअप आपल्याला मेटल इनोव्हेशन्सतर्फे मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये जरी 30 मिल्क बँक्स असतील आता सध्याच्या घडीला तरी मराठवाड्यामध्ये आणि आसपासच्या 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट आहे। प्रकल्प मिल्क बँक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट सेंटर ज्याला CLMC असं आता केंद्र शासनाने नामकरण केलेलं आहे तर हे CLMC हे मराठवाड्यामध्ये पहिलंच असणार आहे।